मुलांना जर अभ्यासासाठी स्मार्टफोन देत असाल तर ही बातमी आवर्जून पहा. पबजीच्या वेडापायी मुलं काय करतील याचा नेम नाही, असाच एक धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडलाय, तुम्हीच पहा. अभ्यासासाठी मुलाला मोबाईल दिला आणि मुलानं उडवले आई वडिलांचे 16 लाख रुपये. पबजी गेम मुळे पालकांच्या चिंतेत वाढ. कोरोनामुळे सध्या देशभरात ऑनलाईन शाळा कॉलेजेस सुरू झाली आहेत, त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना स्मार्टफोन दिले आहेत. मात्र याचे साईड इफेक्ट आता समोर येऊ लागले आहेत. मुलाला अभ्यासासाठी म्हणून पालकांनी स्मार्टफोन दिला, मात्र त्या 17 वर्षांच्या मुलानं अभ्यासाऐवजी त्याचा वापर पबजी गेम खेळण्यासाठी केला. तो पबजीच्या इतक्या आहारी गेला की त्यानं गेम खेळताना ऍप अपग्रेड करण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये खर्च करून टाकले. विशेष म्हणजे त्या मुलाकडे आपल्या आई वडिलांच्या 3ही बँक अकाउंटचे सगळे तपशील होते. याच बँक अकाउंटचा वापर त्याने यासाठी केला. इतकंच नाही तर बँक ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांना याची माहिती होऊ नये यासाठी हा मुलगा सर्व मेसेज डिलीट करत असायचा. मुलाच्याच भविष्यासाठी बँकेत ठेवलेल्या पैशांवर आपल्या मुलानंच डल्ला मारल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. पंजाब मधली ही घटना सगळ्या पालकांचे डोळे खाडकन उघडणारी आहे. मुलांना तुम्ही नक्कीच सकारात्मकपणे त्यांचं समुपदेशन करून चांगलं काय वाईट काय याचं भान तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांमध्ये रुजवू शकता. आणि हे जे रुजवणं असतं ना, हे पालकांनी अगदी सकारात्मकतेतून अगदी छान आणि सोप्या आणि मुलांना समजेल मुलांना आवडेल अशा भाषेमध्ये जर मुलांशी शेअर केलं किंवा समजावून सांगितलं तर मुलांना त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम याच्यातला काय तो फरक कळतो. आणि या फरक करण्यामुळे काय होईल की मुलांना या गेम्स असोत अथवा मोबाईल असो याचे जे ॲडिक्शन्स होतात मुलांना, तर त्याच्यापासून आपल्याला निश्चितपणे मुलांना याच्यापासून आपल्याला लांब करता येईल. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांना स्मार्टफोन देताना ते त्याच्या आहारी जाणार नाहीत याकडे पालकांनी लक्ष ठेवायला हवं. मुलांसोबत पालकांनी जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा. मुलांशी विविध विषयांवर पालकांनी संवाद साधायला हवा. पबजी सारखे गेम मुलांसाठी घातक ठरतायत, त्यामुळे अशा गेम्सवर तातडीनं बंदी घालण्याची मागणीही आता पुन्हा जोर धरतीये. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे.